पांच ओवर का सामना आज मात्र तीन मात्र शंका नसेल। पहिला सामना आपण पाहतोय रवि बनाम सागर असा सामना पाहता येईल। स्ट्राइकला आपण पाहतोय प्रकाशला, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय नरेशला। नरेश उघडे नक्कीच आमचे बंधू असतील, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल। नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय प्रकाशला, प्रकाश चौधरीला पाहतोय, एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख असेल। कुठेतरी नॉन फॉर्म मध्ये आहे, इन फॉर्म मध्ये नाहीये। ह्या वर्षी कुशिवली संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत। दिलीप आलाय नक्कीच त्याचा वॉर्म अप करताना दिसतायत, त्यांचं सुद्धा सर्च स्वागत। विश्व ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी। शो द गुड गेम, पहिला चेंडू पडतोय रामदास आवटेच्या बॅटमधून क्रॉस द लाईन केला चेंडू कडे क्षेत्ररक्षकातील रोहितदास, रोहितदास कडनं चुकी केली जाते, रनआउटची संधी आहे, काही गरज होती का? मोठा प्रश्न इथे मात्र पडला असेल, काही गरज होती का? मात्र पहिलं जीवनदान, दुसऱ्या मात्र डेंजर इन ला येत असताना जीवनदान भेटलं तरी सुद्धा खेळी करता आली नाही। खेळी पहिल्या चेंडूवर संपुष्टात फलंदाज बाद प्रकाश चौधरी बॅक टू पवेलियन। शॉर्ट पिच चेंडू होता, खराब थ्रो पैकी होते इथे मात्र कॅरी केलं गेलं बॅकअपच्या माध्यमातून। बॅकअप साठी अलाव होता जितेशला आपण पाहतोय। रूपांतर एक धावेने असेल, एका धावेने धापला पुढे सरकेल धापल खबर, धावसंख्या येऊन टपल्या श्रीगणेश मात्र झाला होता स्वतःला मात्र हवी पाडलं गेलं बळी पाडण्यासाठी, मात्र प्रकाशने काही गरज नव्हती। मी तर म्हणेन एकेरी धाव होती, जीवनदानही भेटलं होतं। याच दरम्यान चिखलोली गावचे पंडित यांचं सुद्धा आगमन झालंय, साहेब या आपण सुद्धा, आपलं सुद्धा सरचं स्वागत असेल। हा चेंडू मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला फक्त हलक्या शाताने पुश केलं, क्लासिकल फटका खेळला होता एकदा पूर्ण। दुसरी धाव सुद्धा धोक्याची घंटा, दोन धावा नक्कीच, दोन धावा असतील, दोन धाव्याने धापा पुढे सरकेल धापलकावर धावसंख्या दोन ने पुढे सरकली जाईल, धापलकावर धावसंख्या चार धावा। तीन पिच चेंडू पैकी केले रामदासने पहिला चेंडू, मात्र एकदा दुसरा चेंडू, त्यानंतर रन आउट झाला गेलं आणि दुसरा चेंडू एकदा, तिसरा चेंडू डबल धाव इथे आपण पाहतोय, त्याच्याच माध्यमातून चार धावा धावपल कव्हर। हा चेंडू मात्र क्लासिकल फटका, टायमिंग शॉट केला जातोय डिफेक्सच्या कव्हर मध्ये, मात्र चेंडू येईल तिथून, मात्र चेंडू अडवण्यात यश आलाय स्वतः संघनायक इथे, मात्र चेंडूवर गेले होते रवी हिरवे, तर चेंडू अडवण्यात यश आलाय। तीन धावा मात्र एकवटल्या गेल्या, नरेशने हलक्या शाताने पुश केलं, नरेशला ठाऊक आहे नक्की तसं दमट वातावरणामध्ये धावा बनणे थोडस अवघड असतं, लो स्कोरिंग सामने आज मात्र पाहायला भेटतील यात मात्र तीन मात्र शंका नसेल, कारण दमट वातावरणामध्ये नक्कीच नमी थोडीशी आलेली असते, खेळपट्टी सुद्धा थोडीशी ओली झालेली दिसते, कारण रात्री एक या दीडच्या दरम्यान नक्कीच मुसळधार पाऊस झाला गेला। हा चेंडू मात्र आउट साइड द ऑफ स्टंप, डॉट टू चेंडू ची सांगता येते मात्र आपण पाहतोय। चेंडूच्या माध्यमातून डॉट चेंडू, तर एक दोन चेंडू स्पेस केलेत, एक धाव खर्च केली जाते,
अचेंडू मात्र हलक्या शाताने पुन्हा एकदा गॅपच्या सिलेक्शन रन आउटची संधी. स्रो मात्र स्वतःला आवरलं गेलं. नक्की तर रवीला ठाऊक होतं बॅकअप नाहीये. एकेरी धाव गेली तरी चालेल, दुहेरी धाव नकोय. स्वतःला आवरलं गेलं आणि एकच धाव. एका धावापेक्षा काही जास्त नसेल धापलकावर धाव संख्या. एक गडी बाद 8 धावा. नक्की जसं इमर्सन इनकडनं रॅटम द ओव्हर केला जातोय सतीशच्या माध्यमातनं. पहिला चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने शॉर्ट पे चेंडू होता, लगेच हेरला गेला आणि गॅपच्या सिलेक्शन खेळलं गेलं. चेंडू साठी शतरक्षकांना आपण पाच शतरक्षण आपण पाहतोय. व्हॉट इज इट, काय कॅच कॅरी केली गेले इथून मात्र फलंदाज बाद होईल. ज्या फलंदाजीच्या माध्यमात चौकार आला होता तो फलंदाज बाद. चेंडू वाक बॅक टू पवेलियन. सहा धावांचं योगदान दिलंय पाच चेंडू मागे या चंदूने. बबलू उघडे आणि नरेश उघडेची जोडी मैदानात. नरेश उघडे अजूनही मैदानात असतील. सलामीला आले गेलेत नरेश. सतीशची अचूक टप्प्याची गोलंदाजी लाईन लेंथ सटीक लाईन वर आपण पाहतोय. बबलू जातोय ऑन स्ट्राईकला. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. पुन्हा एकदा झेल होती, झेल मात्र जमिनीला दान झाला गेलाय. एकदा पूर्ण केले जाते आणि दुसऱ्या धावेसाठी धावलं होतं मात्र नरेशने थांबवलं गेलं बबलूला. आणि एकच धाव असेल, एका धावपेक्षा काही जास्त नसेल. धापलकावर धाव संख्या एकने पुढे सरकले जाईल. 13 धावा. पहिला चेंडू चौकार आला होता, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक धाव. अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील. पिटूचं षटक हाताळलं जाते. काय टायमिंगली शॉट खेळला गेला गॅपच्या सिलेक्शन. चेंडू मागे शतरक्षक येतील का कॉर रिझन मधनं चेंडूला उचलतील. तोच पर्यंत दोन धाबा. दोन धाबेने धापला पुढे सरकेल 15 धाबा. दोन गड्याच्या मोबदल्यात हा ये सुद्धा गॅपचा सिलेक्शन. चेंडू खेळला गेला, चेंडू मागे शतरक्षक येतील. बाळा चेंडूला सेकंड ऍक्शन मध्ये उचलून फेकतील. तो पर्यंत मिळतील दोन धाबा. दोन धाबेने
नक्कीच नरेशलाही ठाऊक आहे, दमट वातावरणामध्ये थोडस फटकेबाजी खेळणं अवघड असेल, कारण एकेरी दुहेरी धाव आली तरी स्कोर कार्ड पुढे सरकत राहत आहे। हा ही चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता, इथून मात्र रनआउट ची संधी असेल, मात्र डेंजर इनला मात्र चेंडू हिट झाला गेला। दपलकावर धावसंख्या एकने पुढे सरकेल 18 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात। नरेशला पुन्हा एकदा वॉर्निंग असेल, आपण खेळत असताना मात्र पॅन्ट आपण वरती करू नका, कारण सर्वांना नियम सारखे असतील आणि सर्व खेळाडूंना आज पुन्हा एकदा सूचना देतो, आपण कॅप ही क्रॉस आपण घालू शकत नाही, उलटी घालू शकत नाहीये। कॅप जर आपण प्रदापन करत असाल तर सरळच असू द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोर जावे लागेल आणि 12 प्रतिनिधीला सुद्धा कंपल्सरी ड्रेसिंग असेल। 12 प्रतिनिधीकडे नक्की तर इलेक्ट्रिक वस्तू कुठली आढळली तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल। आपण पाहतो इमरसन मलंगड इनकडनं, बोनोले गाव इनकडनं रामदासला, आता मात्र विस्कुरलेले क्षेत्ररक्षण थर्डियालच्या सर्कलच्या बाहेर मात्र 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता। पहिला चेंडू राईट अंबावर जोरदार अपील केली जाते, डॉट चेंडूची सांगता। डॉट चेंडूची सांगता नक्की जो रामदासच्या माध्यमातून आपण पाहतोय। चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल वाटत जाईल, दुसऱ्यांदा कठीण जाईल, प्रतापन केला जातोय इथे मात्र सलामीचा फलंदाज। आता मात्र सलामीची तंबू आश्रय आलेत असताना आणि नरेश उघडे बॅक टू पवेलियन। प्रत्येक खेळाडूला सांगू इच्छितो मेहनत करत राहा, मेहनतीला यश एक ना एक दिवस हे नक्कीच येईल। झोपेत पडलेली स्वप्न कधी कधी होत नाहीये, पण ती स्वप्न कधी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणं सोडून देतात। नक्कीच मेहनत करत राहा, जिद्दी ठेवा स्वतःच्या अंगी। हा चेंडू बबलीसाठी होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, गुटनाटिक तमाशा टिकाचा शॉट पाहायला भेटला, सरळ रेषेत चेंडू होता, चेंडूवर येतील लॉंग आर्म रिजनचे क्षेत्ररक्षक देवा, जोपर्यंत चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत एक धाव। इनॅट नंबर 5 वर फलंदाजी करण्यासाठी मी पाहतोय या राजेश फसाळेला, माझे क्लासमेट असतील, खूप मोठा दानगा अनुभव त्यांच्या माध्यमात असेल, अजूनही मला प्रश्न पडला गेलाय। फलंदाज बाद सागर सारखा फलंदाज अजूनही का थांबला गेलाय, हार्ड हिटर, थर्ड ओव्हर चालू असताना अजूनही मागे थांबवलं गेलंय सागरला। इथे मात्र फलंदाज बाद होईल, सागर फसाळे ऑन द बॅक टू पवेलियन।
चला पंचा सामना थोड़ा स्पीड अप करा कारण आयोजक म्हणा पाहुणे असा सामना आपण पाहते सकाळच्या सत्रामध्ये। आज मात्र कुठेतरी सोरकादे साहेबांची कमतरता भासली जाते कारण स्वतःचा संघ असूनही आज आली नाही। काल मात्र दोन्ही दिवस त्यांनी हजेरी लावली गेली तिथं। इथून मात्र हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप डॉट चेंडूची वारंवार सांगता केली जाते। पहिलं ओव्हर आताळलं गेलं रामदासच्या माध्यमातून पहिल्या फैलमध्ये 8 धावा खर्च केला त्यानंतर सतीशाला सतीशने 10 धावा खर्च केला। रामदास येतो तिसऱ्या फैलमध्ये अजून पर्यंत 5 चेंडूपैकी केले एकच धाव खर्च केली जाते। चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल चेंडू काली शतरक्षक चिंतामणी 8-0 ओवर संपतीचा इशारा येतोय। तीसरा ओवर षटक समाप्तीनंतर अपलका भर धाव संख्या 19 तीच। गेल तर कसं होईल चला आयोजक आपणच एवढा टाइम घ्याल तर कसं होईल। मित्रांनो आपण दुसऱ्यांना सांगतोय आपल्या आयोजनामध्ये लवकर खेळा आणि आपणच आपल्याच आयोजनामध्ये जर वेळ घालवत असाल तर आपण असं होईल काकेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण मात्र लागू होईल कारण मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय तर तुकाराम सर नक्कीच वॉर्मअप करत असताना साहेब आपण लांब जाऊ नका आपण जवळ या। चेंडू मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये शिप शॉट खेळला जातोय मात्र चेंडू उचून लिहून फेकेल फाईन लेगला रन आउटची संधी काहीही गरज नव्हती अद्याप वाघाशी शिकार केली मी तर म्हणेन सागर सारख्या फलंदाजाला रन आउटच्या स्वरूपात एका रनाच्या लाभार्थी मी तर परत पाठवत जातय इथे मात्र सागरला काहीही गरज नव्हती मित्र म्हणून चुकी झाली सागरची इथे त्या नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला बोलून काही फायदा नाहीये फलंदाज बाद मोठा भाग इथे मात्र शिकारीस आला गेलाय आणि जसं त्याचं नाव आहे तशी त्याची फलंदाजी मात्र पाहायला भेटली असती तसं काही घडलं नाही एका रनाच्या लाभार्थी मी तर म्हणेन अति काही संकटात नाही हेच मात्र पाहायला भेटलं सागर बाग बॅक टू डगाव। चेंडू मात्र जोरदार अपील केली जाते बघा पंचांना कळलं नाही तर नक्कीच दोन्ही पंचांनी डिस्कस करून नक्कीच निर्णय घ्यायचा आहे तर नक्कीच पंच आपण डिस्कस करा आणि निर्णय कळवा असं काही नाही आऊट ना चालेल
तर डॉट चेंडू ची सांगता इथे मात्र शायकला आपण पाहतोय कैलासला चेंडू कैलास साठी आउट साइड द ऑफ स्टंप डॉट चेंडू ची सांगता चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आले चेंडू कॉलेज क्षेत्रक्षण आपण पाहतो बुधाजीला स्लिप कव्हरचा जैल इथे मात्र सोडली गेले पुन्हा एकदा रन आउटची संधी तर दोन धावा असतील दोन धावापेक्षा काही जास्त नसेल धावपळ कव्हर संख्या दोनने पुढे सरकेल 22 धावा तर लागल्या जातील चौथा ओव्हर आताळला जातो बाळाच्या माध्यमातून पहिला एक धावानी रन आउटच्या स्वरूपात सागरला परतावं लागलं काही गरज नव्हती मी तर म्हणून सागरच्या माध्यमातून त्यानंतर डॉट चेंडू दोन त्यानंतर दोन धावा तर चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाही स्लिप केटला होता मात्र कार्पेटच्या सायने रन्स मिळतील दोन मिड विकेटचा शतरक्षक सरकला डीप मधनं शतरक्षक येतोय तोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळतील दोन धावा दोन धावापेक्षा काही जास्त नसेल धापल कव्हर संख्या होत असताना इथून मात्र सागडी बाद 24 धावा इस दरम्यान तुकाराम साहेबांचं आगमन झालं गेलंय चेंडू मात्र क्रॉस लाईन खेळायचा होता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चिंतामणी येतो चेंडूवर थर्ड स्लिपचा शतरक्षक सरकला गेला एकच धावा असेल एका धावापेक्षा काही जास्त नसेल धापलकावर धावसंख्या एकने पुढे सरकेल 25 धावा आपल्यासह 25 धावा धापलकावर लागल्या गेल्यात ओर समाप्तीचा इशारा लगेच शतरक्षक सजून घ्या रवी सर पहिल्या ओव्हर आताळले गेले रामदासने 8 धावा खर्च केला दुसरा ओव्हर आताळ गेला सतीशने 10 धावा खर्च केला गेला 18 धावा दोन ओव्हर मागे त्यानंतर रामदास आला दुसऱ्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी केली दोन विकेट प्राप्त केले आणि एकच धाव खर्च केली त्यानंतर बाळा येतोय बाळाने फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद करण्यात यश आलं बाळाला सुद्धा शेवटचं षटक असेल फिरकीची गोलंदाजी या गोलंदाजाला आपण पाहू शकता दुसरी धावेच्या प्रयत्नात थर्ड अंपायर बघा नक्कीच पंचांचा जर निर्णय आला थर्ड अंपायरचा तरच थर्ड अंपायर घेऊ शकता आणि तो खेळाडूला कुठल्याही खेळाडूला रिव्ह्यू दिला जाणार नाही याची मात्र नोंद घ्यायची तर माफी मागतोय थर्ड अंपायर काही करू शकत नाही पेंडिंग तुमचं ते डिसिजन होतं कारण बॅट्समन दिसतच नाहीये कॅमेरामॅनला थोडस अडथळा आला पण जर तुमचा काय निर्णय असेल तो असेल मात्र आऊट आहे नक्कीच फलंदाज बाद इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल कैलास बॅक टू पॅव्हिलियन तिथे प्रेक्षक म्हणून एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्हच क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण पाहतोय एमटीसीच्या माध्यमातून खूप देखणं असं मात्र आयोजन त्यांचं क्षण क्षण टिपला जातोय एमटीसीच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लॅरिटी मात्र रोशन फराड असतील सागर फराड असतील कुणाल म्हात्रे अक्षय म्हात्रे ऑपरेटर आपण पाहतोय रोशन फराडला आपण पाहतोय ऑपरेटरच्या माध्यमातून कॅमेरामॅन असतील सागर कुणाल कॉमेंट्री मॅन आपण पाहतोय तीन दिवस सतत समालोचन ज्यांचं ऐकूया आपण तुकाराम वाघ साहेब आम्हाला टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल दोन धावा कंप्लीट असतील आणि स्कोरच्या भूमिकेत तीन दिवस ज्याने मात्र आमची साथ दिली चेतन लस्के मॅन फ्रॉम बोनुली
सुद्धा सहज स्वागत भावभीजाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा अंपायरच्या भूमिकेत. आज मात्र आपण पंचांना पाहतोय श्रीपाद कडाळी आणि विलास हवारे यांच्या स्वरूपात गोलंदाजी मार्कोर गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. तर अजूनही तीन चेंडू शिल्लक असेल धावफलक मग आज सकाळीच म्हटलं होतं मी. तर सामना चालू होण्याच्या अगोदर लो स्कोरिंग सामने पाहायला भेटतील. एका धावे धावपुढे गेल 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला होता स्लॉटमध्ये चेंडू होता. स्लॉर गतीचा शतरक्षण मात्र अचूक होते. स्लॉर गतीचा चेंडू होता. सुहास जातोय मैदानात तर मात्र दोघे सख्खे बंधू आपण पाहतोय मैदानात. उल्हास निरगुडे आणि सुहास निरगुडे. शेवटचे अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन केला चेंडू. ज्या फटक्याची गरज होती तो फटका येईल का? नक्कीच नमी असल्यामुळे मैदानावर चेंडू थांबला गेलाय आणि नॉटच्या स्वरूपात मात्र शेवटचा चेंडू असेल. पंच थांबवा. विकेट 8 झाले गेलेत. शेवटचा चेंडू तर एकच बॉल असेल. तर हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन केला. चेंडू जातो पहिल्या क्षेत्रामागे लॉंग स्टॉप कडे. तर जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत तो 2 धावा. आणि मागील चेंडूवर सुद्धा 2 धावा होत्या. 2 धावांनी धावा पुढे सरकेल. 34 धावा नक्कीच. 34 धावा ही डिपेंड केल्या जातील कारण चिंचवली बनाम पिंपोली असा सामना पहिल्या दिवशी आपण पाहिला होता. 9 चेंडू 7 धावीची गरज असताना सामना जिंकला नाही कारण 12 चेंडू आणि 19 धावीची गरज असताना मात्र षटकार ठोकला होता अनंता गावंडाने. मात्र तिथून कुठेतरी धाव्या 11 चेंडूवर अनंताचा बळी पडला गेला. विकेट पडले गेले तिथून मात्र सामना पूर्णतः खेचला गेला. इथून मात्र विनायकच्या माध्यमातून तो संघ खेळला गेला. पिंपळोली शेवटच्या 6 चेंडू मागे 6 धावींची गरज होती मात्र तीही धावसंख्या मात्र डिपेंड केली या गोलंदाज लकीने. पिंपळोली संघाचा गोलंदाज होता आणि संघ मात्र स्वतःचा विजय केला विनायक गोरे यांनी. वळूया सामन्यामध्ये. मात्र 35 धावांचा टार्गेट असेल आणि धावफलकावर धावसंख्या 34 लागल्या गेल्यात आणि येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 30 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 35 कसे असतील हे मात्र ऐकूया अंबरनाथचा एक बुलंद आवाज. अंबरनाथ क्रीडा असोसिएशनची आणबान शान अंबरनाथचे सहसचिव असोसिएशनचे तुकाराम वाघ या साहेबांना मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मलंगड विभागाचा एक बुलंद आवाज. निर्विघ्नम कुर्म देवा सर्व कार्य सुसर्वदा. राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी तुकाराम वाघ आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतो.
तर घेऊन चलतो मैदानाकडे। ज्या ठिकाणी मात्र आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसात आपण पहिला सामना पाहतोय आयोजक विपक्ष पाहुणे असा हा सामना चिकलोली बनाम जांभिवली असा हा सामना। पाच षटकांचा खेळ पाहिला, निश्चितच आज वातावरणामध्ये दमट वातावरण असल्याकारणाने या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये धावा बनणार नाहीत हे आधीच माहीत होतं आणि त्याच प्रकारचा या ठिकाणी मात्र खेळ पाहायला मिळाला। प्रथम फलंदाजी करताना जांभिवली ठाकूरपाडा संघाने 35 धावा फक्त धावपालकावर लावल्या आणि 34 धावा धावपालकावर लावल्या आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे या चिकलोली ठाकूरपाडा संघापुढे। तर तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मात्र एक विनंती आहे, ज्या सामन्याची खरोखरच एपीएल ग्रुपवरही चर्चा होती, कुशिवली बनाम कुशिवली असा सामना, आणि त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, जयवंत खैर आणि दिलीप भगत या दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे। तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे या आपण तर घेऊन चलतो मैदानाकडे। ज्या ठिकाणी मात्र अतिशय चांगला सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आलाय, पहिला सामना ओमसाई MTCच्या माध्यमातून 197 देशामध्ये ही स्पर्धा मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। त्या पूर्ण टीमचं पुन्हा एकदा मी जय हनुमान क्रिकेट संघ चिकलोली ठाकूरपाड्याच्या वतीनं सर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय, राजेश या गोलंदाजाचा वापर केलाय, मलंगडे एडकडनं गोलंदाजीला सुरुवात करील, तर सलामीची जोडी मात्र संजय आणि बाळा स्ट्राईकवर आपण पाहतोय। संजयला पहिला चेंडू, बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, सिंगलने मात्र संघाचा आणि स्वतःचा श्रीगणेशा झाला, कारण 35 धावांचं टार्गेट असताना एक सावध सुरुवात पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवर फक्त सन्मान दिला आणि एका धावेनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं। आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा क्षमा असावी। डॉट चेंडू, या ठिकाणी मात्र चुकीचं थोडंसं पाहायला मिळालं, एक धाव बनली असती परंतु त्या ठिकाणी बाळाने संजयचा इरादा वेगळा होता। इथे अजून एक डॉट चेंडू पडेल आणि बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव फेकलेत गोलंदाज राजेशनं। तर नाणेफेकीसाठी यायचंय, शेवटचा पुकार असेल अन्यथा आपली दोन्ही संघामधली षटकं कमी करण्यात येतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे, कारण नियम हे खूप या ठिकाणी कडक आहेत, कारण ज्या दिवसापासून आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथ उदयास आली तिथून मात्र खऱ्या अर्थाने या आदिवासी समाजाला क्रिकेटमध्ये चांगले दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल। पहिला मात्र चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जाईल वन बॉल सीमारेषेबाहेर, पहिला संघर्षमय चौकार संजयच्या बॅटमधून डीजे। गोलमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला परंतु त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलं। क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ शॉट म्हणून ज्या फटक्याला गणलं जातं त्या सरळ रेषेतील फटका खेळला, इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढलं, क्षेत्ररक्षण तेवढ्याच दर्जाचं, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा। आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाजाने, गोलंदाज P1 पहिलं षटक फेकताना आपण राजेशला पाहतोय, ज्या राजेशनं मात्र आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 5 धावा खर्च केल्या, बलंगडेकडनं गोलंदाजीला सुरुवात करतोय। कारण आपण पहिले दोन दिवस पहिल्या दिवसामध्ये जो संघ
प्रथम फलंदाजी करत होता तो संघ विजयी ठरत होता। शेवटचा सामन्याचा अपवाद वगळता सर्व काही त्याच बाजूने घडलं। कालचा विचार केला तर काल मात्र चेसिंग करणे प्रत्येक संघाने पसंत केली होती आणि शेवटचा सामना सुद्धा चेस करूनच कोंबळवाडी संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालाय। सामना स्पीड अप करायचा आहे पंच। पुढचा चेंडू डावखुरे आताच्या बाळासाठी लो फुलटो चेंडू होता। चेंडूला मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सागर वाघ आणि पहिली एकच धाव असेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर सहा धावा। कारण जरी धावसंख्या कमी असली तरी आम्ही संघर्ष करू निश्चितच हे दाखवून देताना आतापर्यंत पाहिलं तर जांभिवली संघ कारण निश्चितचा पहिल्या दिवसामध्ये पण आपण पाहिलं होतं पहिला सामना झाला होता त्या सामन्यामध्ये जय वाघोबा बोनली संघाने फक्त 50 धावा धावपलकावर लावले गेल्या होत्या। त्याच्यानंतर मात्र ऑल आउट पूर्ण टीम झाली होती आणि तिथून मात्र या खेळपट्टीचा अंदाज आला की खेळपट्टी ज्याप्रमाणे फलंदाजाला अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजासाठी सुद्धा अनुकूल आहे। इथे मात्र शेवटचा चेंडू या षटकातील लो फुलटोचा चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाही। क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला राजेशनं आणि इथून मात्र संजयची केळी संपुष्टात आली आणि संघाची धावसंख्या धावपलकावर एक गडी बाद सहा धावा डीजे। ज्या प्रकारे सुरुवात झाली दोन्ही संघाबाजून मी म्हणेन प्लस पॉइंट असेल या जांभिवली संघासाठी कारण धावसंख्या धावपलकावर पिवनच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा धावपलकावर लावल्या गेल्या आणि एक महत्त्वाचा गडी मात्र बाद झाला। तर वन डाऊनचा खेळाडू आपण खेळपट्टीवर पाहतो एक हाड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो अमर मेंगळला आपण पाहू शकाल। बाळा आणि अमर अशी ही जोडी कारण संजय बाद झाला। संजयनं मात्र आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं 35 धावांचं लक्ष ठेवून उतरलाय हा संघ। सुरुवात थोडीशी मी म्हणेन खराब झाली आहे चिखलोली टाकूरपाड्या संघाची कारण पिवनचं षटक होतं पिवनच्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करायची होती परंतु ती करता आली नाहीये। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली टाकूरपाड्याच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे। जे प्रेक्षक वर्ग मात्र ओमसाई MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात त्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार घेऊन चालतो पुन्हा एकदा मैदानाकडे। गोलंदाजी मार्कवर वर्टिवेंडकडनं गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज चंदू वाघ या गोलंदाजाचा वापर केला। इथे मात्र चेंडूला काऊ कॉर्नर रिझर्व मधून खेळून चाललाय चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी दुसरा संघर्षमय चौकार। अमरने ड्रेसिंग रूम मधून हा फलंदाज सेट होऊन गेलाय कारण पहिलाच चेंडू पेस केला पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार मिळाला काऊ कॉर्नरला भेदून मात्र चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला अमर मेंगळच्या बॅट मधून आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावपलकावर दुहेरी अंकित म्हणजे 10 धावा धावपलकावर लावल्या गेल्या। एक गडी मात्र बाद झाला सलामीला संजय आला होता त्याने मात्र संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं। पुढचा चेंडू वर्टिवेंडकडनं गोलंदाजी करतोय चंदू वाघ या ठिकाणी मात्र एक चांगला चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू फेकला होता तर या ठिकाणी मात्र आदिवासी विकास संघटनेचे पदाधिकारी आदरणीय रवींद्र आंबेर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर सामना पाहतोय आपण पहिला कट केलाय तर त्या ठिकाणी स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे गलती थोडीशी झाली झेलवर येणे गरजेचं होतं कारण झेल खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर असे झेल मात्र घ्यावे लागतील परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने
आजचंही कौतुक करेन, कारण त्याने झेलवर न जाता चेंडू अडवणे उचित समजलं आणि त्या एका धावेने संघाची धावसंख्या धावपळकावर 11 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावपळकावर धावा लागल्यात 11 धावा। विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ संपला, 9 चेंडू मध्ये 11 धावा धावपळकावर लावल्या गेल्या। तर स्ट्राइकवर फलंदाज जो सलामीला आलाय त्या बाळाला पाहतोय, लोफुलटोचा चेंडू होता, चेंडूला फक्त खेळून काढलाय डावखुरी आताच्या फलंदाजाने लॉन्ग ऑन रिझन मध्ये। त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सुरेख झालं, एक धाव मिळाली। एका धावेने संघाची धावसंख्या धावपळकावर 12 धावा। बाळाचा वैयक्तिक विचार केला तर 2 धावांवर खेळताना बाळाला पाहतोय, तर 5 धावांचं योगदान दिलंय अमर मेंगळनं, जो वन डाऊनला आलाय हा खेळाडू। या ठिकाणी मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळून काढलाय लॉन्ग ऑन आणि काऊ कॉर्जन मध्ये या ठिकाणी खेळून काढलाय। त्या ठिकाणी सागर होता, सागरकडनं थोडीशी बंबळ उडाली, त्याचा मोबदला मात्र या दोन फलंदाजांनी घेतला। 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपळकावर 14 धावा। एक संत गतीने या ठिकाणी मात्र धावसंख्या जमवण्यात यशस्वी ठरतोय हा चिखलोली ठाकूरपाडा संघ, एकाच विभागातील आणि जवळजवळील दोन्ही संघ निश्चितच एक दोन्ही संघामधील प्लस मायनस पॉइंट या दोन्ही संघांना माहीत असतील आणि त्याच प्रकारचा खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला। प्रथम फलंदाजी करताना जांभिवली संघाने फक्त 34 धावा लावल्या आणि 35 धावांचं लक्ष एक टार्गेट सेटअप केलं ते चिखलोली ठाकूरपाडा संघ पुढे। आणि या ठिकाणी मात्र त्या धावांचा पाठलाग करताना धावपळकावर धावा लागल्यात। आतापर्यंत विचार केला तर 14 धावा। अतिशय शांत वातावरणामध्ये, दमट वातावरणामध्ये हे सामना, इथे मात्र थोडीशी चतुराई पाहायला मिळाली पण लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे। असोसिएशन मान्यताप्राप्त पंच म्हणून ज्याची ख्याती आहे भोजगावचे नेतृत्व आदरणीय श्रीपद कडाळी साहेबांना आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत। तर दुसरे आमचे पंच भोनुलीचा रिवर्सचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो विलास आव्हालेला आपण पाहतोय। चेंडूचा पुढचा चेंडू कट करायचा होता, लाऊड अपील केली जाते, पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जात आहे। अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी। षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपळकावर 15 धावा। डीजे दोन षटकांचा वाजवी खेळ संपला। 2 षटकामध्ये 15 धावा धावपळकावर लावल्या गेल्या म्हणजे 7.50 सरासरी गाठण्यात यश आलं, कारण 35 धावांचं टार्गेट दिलं होतं। येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज असेल। 18 चेंडू 20 धावा, 20 धावा 18 चेंडू असं समीकरण। मात्र या ठिकाणी विचार केला तर थोडंसं मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय तो चिखलोली ठाकूरपाडा संघ, कारण एक विकेट फक्त बाद झालाय तो म्हणजे संजय। तर पंच सामना स्पीडअप करायचा आहे,
याठिकाणी लोपुलटोचा चंडू शत्रक्षक आहे, त्या ठिकाणी चुका झाल्या मी म्हणेन शत्रक्षकाकडनं, अंदाजा आला नाहीये या ठिकाणी शत्रक्षकाला चंडूचा, कारण सीमेलगत पेट्रोलिंग करताना निश्चितच अशा गोष्टींचा खूप भान ठेवावं लागतं, कारण या ठिकाणी शत्रक्षक होता त्या ठिकाणी सुहास। आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावपळकर आपण पाहतोय 19 धावा। पहिल्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला फलंदाज, आपण पाहतोय बाळाला लोपुलटो चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला, 17 चेंडू आणि 16 धावींचं समीकरण उरलं। कट करायचा होता लाऊड अपील, लाऊड अपील, अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, चंदू वागला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय। पुन्हा एकदा समीकरण बदललं, येणारे 16 चेंडू आणि 16 धावींची गरज, रन टू बॉल असा हा सामना आपण पाहतोय। पुन्हा एकदा प्रेक्षक भेटीस एक चांगला सामना येईल यात मात्र तिळमात्र शंका नाहीये। लाईन पाहावी लागेल, लाईन मात्र चुकीची आहे, पंच आम्हाला या ठिकाणी दर्शवतात सकाळच्या या दमट वातावरणामध्ये मात्र कवायत करण्याची संधी मिळाली। पंचांच्या भूमिकेत विलास अहवालेला पाहतोय मेन पंच, एक अवंतर धाव मिळाली, या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावपळकर 20 धावा, समीकरण आता मात्र 16 चेंडू आणि 15 धावेंचं उरलं, 16 चेंडू 15 धावा। या ठिकाणी मोठा फटका खेळला आहे, बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क, चेंडू जाईल सरळ माइट हिटिंग, पहिला संघर्षमय षटकार। मजबूत स्थितीत आलाय चिखलोले ठाकूरपाडा संघ, कारण आता मात्र समीकरण एक सोपं समीकरण उरलंय, येणारे 15 चेंडू आणि फक्त 9 धावींची गरज आहे, सामना मात्र एका षटकाराने खुला झाला। अजून एक मोठा फटका, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे, कोणतीही चुका नसेल, षटकार चुका पाहायला मिळाल्या असं वाटलं होतं, शतरक्षकाने झेल मात्र जेज केला होता, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र तोल गेला आणि हा षटकार आला आणि या षटकारानं मात्र सामना खुला झाला। येणारे 14 चेंडू आणि फक्त 3 धावींची गरज आहे, या ठिकाणी सामना संपवलाय आपल्या स्टाईलने, मात्र या ठिकाणी सामना संपवला आणि आपल्यातून फलंदाजी केली बाळानं, ज्या बाळानं मात्र सलामीला आला होता त्याच्यानंतर मात्र सलामी अतिशय चांगली फलंदाजी केली, 22 धावांचं योगदान देऊन मात्र सामना जिंकलाय, विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन। तर या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल जांभिवली संघाचे मनपूर्वक आभार आणि दोन्ही संघांना मात्र पुढच्या सामन्यांसाठी, ज्या ठिकाणी जांभिवली संघाचा सामना असेल त्यांना बेस्ट ऑफ लक आणि दुसऱ्या फेरीमध्ये या चिखलोली ठाकूरपाडा संघाला बेस्ट ऑफ लक। तत्पूर्वी मात्र नाणेफेकीकडे आपण जाऊया, विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच हरलेल्या सुद्धा संघाचे मनपूर्वक आभार, या स्पर्धेमध्ये आपण भाग घेत नोंदवला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। आंबेर साहेब यायचं आपण व्यासपीठावर, तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो बाळा आवटे यांना, खुशुली बनाम खुशुली असा हा सामना, एक बडा मुकाबला, ज्या सामन्याची पूर्ण APL ग्रुपवर चर्चा होती तो सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीस आलाय, रवींद्र आंबेर साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते, जयवंत कैरा आणि दिलीप भगत असा हा सामना नाणेफेकी।